हाय गाइज, मी डॉक्टर नेहा डोणगावकर. मी डर्मॅटॉलॉजिस्ट आहे. मेलाझ्मा हा खूपच क्रिटिकल इशू आहे, विशेषतः स्त्रियांकरता खूप जास्त आहे. तर आज मी मेलाझ्मामध्ये काय डाएट घ्यायला पाहिजे ज्याच्यामुळे मेलाझ्मा कमी होऊ शकतो त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल आणि खूप माहिती मिळत असेल तर तुम्ही जरूर दर बुधवारी आणि शनिवारी माझे व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर चला आता आपण बघूया की मेलाझ्मा ते डाग कमी करण्यासाठी आपण काय डाएट घेऊ शकतो. तर मेलाझ्मा हा तुमच्या शरीरामध्ये काही डेफिशियन्सी आहे आणि हार्मोन्समध्ये इम्बॅलन्स आहे आणि जेनेटिक्स, हे तीन कारणं मेलाझ्मा होण्याची असू शकतात. तर त्याच्यापैकी डेफिशियन्सी बऱ्याच प्रमाणात असते काही स्त्रियांमध्ये, तर तो मेलाझ्माची कंडिशन अजून जास्त खराब करत असतो किंवा जास्त डार्क करत असतो. तर त्याच्यासाठी आपण बघूया डाएट काय करायला पाहिजे. तर सन डॅमेजमेंटमुळे सुद्धा जे काळे डाग होतात त्याला कमी करण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई हे जर भरपूर प्रमाणात तुम्ही तुमच्या डाएटमध्ये घेतलं तर त्यानेसुद्धा ते डाग आहेत त्याचा शेड लाईट व्हायला मदत होते, म्हणजे फेंट होतात ते डाग. तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन सी आणि भरपूर प्रमाणात असे, म्हणजे व्हिटॅमिन सीसाठी ऑरेंजेस, स्वीट लाईम, त्याच्यानंतर लिंबू हे जास्त प्रमाणात आहारामध्ये घेतलं तर त्याच्यामुळे सुद्धा ते डाग कमी होतील. आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असलेले त्याच्यापासून आपल्याला व्हिटॅमिन ई मिळतं. तर त्याचे तसे जर फ्रूट्स तुम्ही घेतले तर त्यांनीसुद्धा मेलाझ्माला खूप हेल्प होते. तर त्याच्यामध्ये बेरीज, ऑरेंजेस, पपया, किवी, गोवा ह्या प्रकारचे तुम्ही फ्रूट जर जास्त प्रमाणात घेतले तर ते जास्त योग्य राहील. आणि तुमचं जे मील असतं, म्हणजे लंच, डिनर, ब्रेकफास्ट, ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रूट्स ब्रेकफास्टमध्ये जास्त प्रमाणात वापरू शकता. आणि लंच आणि डिनरमध्ये जास्त करून कॅबेज, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स ह्याचं प्रमाण जास्त असावं. पाण्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात असायला पाहिजे आहारामध्ये. टोमॅटोमध्ये लायकोपेन असतं, ते सुद्धा मेलाझ्मा कमी करण्यासाठी मदत करतं. ॲव्होकाडो, टोमॅटो हे तुमच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात असू द्या, जेणेकरून मेलाझ्मा कमी होईल. आणि तसंसुद्धा अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी आणि ई हे सन डॅमेज पण कमी करायला मदत करतात, हायपर पिगमेंटेशन कमी करायला मदत करतात, शिवाय तुमच्या एजिंग प्रोसेसला कमी करायसाठी पण मदत करतात. ऑक्सिडेटिव्ह रिॲक्टिव्ह जो स्ट्रेस असतो आपल्या स्किनवर तो कमी करण्यासाठी या सगळ्या आहाराचा खूप चांगला उपयोग होतो. तर त्याच्यासाठी मेलाझ्मामध्ये हे सगळं डाएट घेणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर काही गोष्टी पण टाळाव्या लागतात मेलाझ्मा कमी करण्यासाठी, ज्या फ्रिक्वेंटली बऱ्याच स्त्रियांमध्ये खाण्याचं प्रमाण जास्त दिसतं. तर ते आहे की शुगर जास्त प्रमाणात खाल्ले जाते, गोड पदार्थ जास्त स्त्रियांना आवडतात तर त्या जास्त प्रमाणात खातात, तर ती शुगर कमी करायला पाहिजे. आणि प्रोसेस फूड खाणं कमी करायला पाहिजे, जे प्रोसेस केलेले आहेत टीन पॅकिंगमधले आहेत ते खाणं बंद करावं. ह्या जर गोष्टी टाळल्या तर मग तुम्हाला स्किनचं पण टेक्स्चर जास्त छान झालेलं दिसेल आणि मेलाझ्मा पण बऱ्याच प्रमाणात कमी झालेला दिसेल. तर हे आहारातून रिड्यूस करणं गरजेचं आहे. आता डाएटसोबत तुम्हाला झोपसुद्धा खूप आवश्यक आहे. जर काही स्त्रियांमध्ये काही एन्झायटीमुळे किंवा दुसरे काही जर विषय असतील आणि त्यांना झोप येत नसेल तर त्यांनीसुद्धा हे मेलाझ्माचे डाग अजून डार्क होतात. म्हणून शांत झोप येणं आवश्यक आहे. आणि डायजेशन प्रॉपर नसेल, काही स्त्रियांमध्ये ॲसिडिटीचा त्रास खूप जास्त असतो, डायजेशन प्रॉपर नसतं, काहींना डायबिटीस किंवा हार्मोनिक जे आजार आहेत थायरॉईड तर ते जर कंट्रोलमध्ये नसेल तर हे अनकंट्रोल असलेल्या गोष्टी जर तुम्ही कंट्रोलमध्ये आणल्या तर त्याच्यानेसुद्धा मेलाझ्मा कमी होण्यासाठी मदत होते. तर तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही डाएट हा शब्द वापरण्यासोबत डाएट प्लस लाईफस्टाईल असं म्हणायला हरकत नाही. ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये अपडेट केल्या तर तुमचा मेलाझ्मा नक्कीच कंट्रोलमध्ये येईल. आणि तो कमी झालेले डाग असेल तर तुम्ही कुठे ट्रीटमेंट घेत असाल, जसं त्याच्यासाठी खूप सारे ऑइंटमेंट मिळतात, कोझिक, ॲझिलॅक, हायड्रोक्विनॉन हे जे हे इन्ग्रेडियंट असलेले बरेच
बाजारामध्ये क्रीम आहे डिमेलॅन, मेलॅनोलाइट असे बऱ्याच प्रकारचे क्रीम्स मिळतात. तर त्या ट्रीटमेंटसोबत जर तुम्ही डाएट केलं तर त्या ट्रीटमेंटला सुद्धा लवकर रिस्पॉन्स मिळतो. म्हणून मेलॅझमामध्ये डाएट खूप आवश्यक आहे. तर तुम्ही डाएट ह्या प्रकारे करा आणि नक्कीच आपले डार्क लाईट करा. थँक्यू.